नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो डिस्ट्रिक्ट जजेसचं जे सुद्धा नोटिफिकेशन फायनली आलेलं आहे मी तुम्हाला मागच्या वर्षभरापासून सांगतो आहे की कोर्टामध्ये जे कंटेम्पिटेशन चालू आहे त्या जे जुडिशरीच्या जागा भरा जुडिशरीच्या जागा भरा ह्या केसबद्दल मी तुम्हाला रेग्युलर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट देत राहिलो आहे किंवा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत राहिलेलो आहे की जे एम एफ सीच्या सोळाशे जागांपर्यंत चर्चा चालू आहे डिस्ट्रिक्ट जेजेसच्या पाचशे सत्तावीस जागांपर्यंत चर्चा चालू आहे हे मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण बऱ्याच वेळेस वर्षभरापासून सांगत आलेलो आहे त्यावेळेस बऱ्याच लोकांनी तयारी सुरू केली असेल किंवा नसेल ठीक आहे पण बऱ्याच लोकांनी ज्याच्यामध्ये संशय बऱ्याच लोकांच्या मनामध्ये सुद्धा यायचा की ऑलरेडी मागचे एवढे नोटिफिकेशन पेंडिंग आहेत मागच्या मेन्स वगैरे पेंडिंग आहेत नवीन नोटिफिकेशन कसे येईल पण मी त्या त्यावेळी तुम्हाला सांगत राहिलेलो आहे की नवीन नोटिफिकेशन शंभर टक्के यांना घ्यावंच लागणार आहे ठीक आहे कंटेम्पिटेशन आहे सुटका नाही आहे सगळं तुम्हाला भरती करूनच घ्यावे लागेल आणि सगळ्यात मोठी जाहिरात येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या वर्षभरापासून सांगतोय ठीक आहे त्यावेळेस बऱ्याच लोकांनी संशय उपस्थित केला पण आज म्हटलं की आज आपण एकदा परत एकदा ओरडून सांगायचं की मी वर्षभरापासून सांगत आलेलो आहे की सगळ्यात मोठी जाहिरात येणार आहे आणि ती जाहिरात आलेली आहे अठ्ठावीस जागा म्हणजे काही कमी जागा नाही आहेत ठीक आहे दरवेळेस समजा सहा सात जागा असतात त्याच्या आता अठ्ठावीस सातशे अठ्ठावीस म्हणजे जवळपास चारपट जागा आलेल्या आहेत तुम्ही एक या वर्षी डिस्ट्रिक्ट जजेसची तयारी करणं म्हणजे पुढचे चार वर्ष डिस्ट्रिक्ट जजेसची तयारी केल्यासारखं आहे ठीक आहे त्याच्यामुळे मनामध्ये जर कुठे शंका येत असेल की आपण हा अटेम्प्ट द्यावा का आपण प्रयत्न करून बघावं का तर क्षणभर सुद्धा विचार करू नका पुढचे चार वर्षाची तयारी करणं म्हणजे या वर्षाची तयारी केल्यासारखं आहे ठीक आहे चार वर्ष पंढरीच्या वाऱ्या परत परत करत बसण्यापेक्षा ही मोठी जाहिरात आहे त्या जाहिरातीचं म्हणजे प्रत्येकाने त्याच्यामध्ये याचा प्रयत्न अटेम्प्ट तुम्ही केलाच पाहिजे आता आपल्याकडे वेळ कमी असतो फार जास्त वेळ तुम्हाला आता जाहिरात आल्यानंतर मिळत नाही मग ह्या असलेल्या कमी वेळामध्ये आपण कशा पद्धतीने तयारी करू शकतो आपल्याला काय काय करावं हो, लागेल तेव्हा आपली तयारी या कमी वेळामध्ये कंप्लीट होऊ शकते हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या क्लासेसची बॅच कशा पद्धतीची आहे कशा पद्धतीने आपण डिस्ट्रिक्ट जजेसचा कोर्स आपण डिझाईन केलेला आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याच्या अगोदर जे एम एफ सी जे एम एफ सी वाल्यांसाठी एक अपडेट ज्यांना कोणाला जे एम एफ सी बॅच आपली जॉईन करायची आहे तर आपली बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये वीस लेक्चर झालेले आहेत भारतीय साक्ष अधिनियमचे हे झालेले वीस लेक्चर तुम्ही आज जरी बॅच जॉईन केली तरी सुद्धा तुम्हाला रेकॉर्डरमध्ये ते सगळे लेक्चर मिळतील आणि तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये तुमचं ले जे झालेले वीस लेक्चरचा पोर्शन कव्हर करू शकता ठीक आहे टोटल सहाशे दहा ॲडमिशन्स आपल्या जे एम एफ सी बॅचला आतापर्यंत झालेले आहेत ठीक आहे तर तुम्ही अजूनही कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ते बॅच घेऊ शकता त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट जजेसच्या बॅचबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतोय म्हणजे एकंदरीत कशा पद्धतीने आपण कोर्स डिझाईन केलेला आहे ठीक आहे तर हा तुमचा डिस्ट्रिक्ट जजेसच्या एक्झामचा आपला क्लासेसचा कोर्स आहे याच्यामध्ये आतापर्यंत टोटल आपण जवळपास छत्तीस कायद्यांवर लेक्चर आपण अपलोड केलेले आहेत आणि अजून त्याच्यामध्ये दहा कायद्यांवर लेक्चर आपल्याला मागच्या सिलेबसनुसार आपल्याला अपलोड करायचे आहेत तो म्हणजे टोटल पंचेचाळीस कायदे आहेत जे डिस्ट्रिक्ट जजेसच्या परीक्षेला साधारणतः प्रश्न विचारले जातात अगोदर असं होतं की आपण त्याच्यामध्ये हे छत्तीस कायदे आपण त्याच्यामध्ये दरवेळेस शिकवायचो पण मागच्या एक्झामिनेशनच्या ट्रेंडनुसार जो नवीन ट्रेंड आता आपल्याला बघायला मिळतोय अजून बरेच कायद्यांवर प्रश्न त्याच्यामध्ये विचारण्याचा एक प्रकारे म्हणजे प्र म्हणजे ट्रेंड त्याच्यामध्ये सुरू झालेला आहे तर ते नवीन कायदेसुद्धा आपण आता या कोर्समध्ये कव्हर करून घेणार आहेत ठीक आहे याच्यामध्ये टोटल छत्तीस कायद्यांवर लेक्चर्स आहेत ठीक आहे सब्जेक्ट लेक्चर्स म्हणून असं आपलं फोल्डर आहे याच्यामध्ये तुमचे चारशे नऊ लेक्चर्स आहेत संध्याकाळी साडेसात वाजता आपलं लाईव्ह लेक्चरसुद्धा असतं लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्ही ऑन द स्पॉट तुमचे डाऊट वगैरे सुद्धा विचारू शकता ठीक आहे हे जे सगळे लेक्चर्स आहेत सब्जेक्टचे आपले चारशे नऊ लेक्चर्स आहेत ह्या चारशे नऊ लेक्चरमध्ये सुद्धा कधी तुम्हाला कधीही कुठला डाऊट असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर तुम्ही आपल्याला फोन करूनसुद्धा विचारू शकता ठीक आहे तुमचे सगळ्यांचे फोनसुद्धा आपण पर्सनली घेऊन तुमचे सगळे डाऊट सॉल्व करण्याचं आपण काम करत असतो आणि सुद्धा तुम्ही लेक्चर चालू असताना सुद्धा तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता काहीच अडचण नाही आहे ठीक आहे असं वन वे लेक्चर वगैरे आपलं कुठलंही नसतं प्रत्येक लेक्चरमध्ये आपण तुमचे डाऊट वगैरे सॉल्व्ह करणं ही आपली प्रायोरिटी असते तर हे चारशे नऊ सब्जेक्टचे लेक्चर्स आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये क्वेश्चन पेपर वगैरे सुद्धा आहेत ठीक आहे म्हणजे डिस्ट्रिक्ट जजेसच्या एक्झामिनेशनला आत्तापर्यंत समजा कॉन्स्टिट्युशनवर कोणते कोणते प्रश्न आले हे आपण सगळे वेगळे काढलेले आहेत डिस्ट्रिक्ट जजेसच्या एक्झामिनेशनला आत्तापर्यंत आय पी सीवर कोणते प्रश्न आले हे सगळे आपण वेगळे काढलेले आहेत डिस्ट्रिक्ट जजेसच्या एक्झामला आत्तापर्यंत सी आर पी सीवर कोणते प्रश्न आले ते आपण वेगळे काढलेले आहेत आणि त्याचा ट्रेंड आपण समजावून घेतलेला आहे एवढंच नाही त्याच्यावर आपण डि म्हणजे त्याचे उत्तरं वगैरे तुम्हाला देऊन त्याच्यावर आपण प्रॉपर डिस्कशन वगैरे आपण करून घेतलेलं आहे ठीक आहे एवढंच नाही जेएमएफसीचे सुद्धा जे लेक्चर्स आहेत ठीक आहे सुद्धा जे क्वेश्चन पेपर आहेत ते सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये त्याचे सुद्धा एक प्रकारे सब्जेक्टनुसार वेगवेगळे काढून मिळतात ह्याच्याने होतं काय की समजा कॉन्स्टिट्यूशनची तुम्हाला तयारी करायची आहे तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची तयारी करत असताना तुम्ही सगळ्याच्या सगळं कॉन्स्टिट्यूशन वाचत बसण्याची अजिबात गरज नाही ठीक आहे आपण जर आपला जेएमएफसीचा ट्रेंड जरी बघितला किंवा डिस्ट्रिक्ट जर तुम्ही ट्रेंड बघितला तुमचे मेजर प्रश्न जे आहेत ते फंडामेंटल राईटवर विचारलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर तुमचे प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या आर्टिकल्सवर आलेले आहेत हायकोर्टाच्या आर्टिकल्सवर आलेले आहेत याच्या व्यतिरिक्त डिस्ट्रिक्ट जजेस कोर्टाची समजा तरतूद असू द्या अपॉइंटमेंटच्या काही तरतुदी असू द्या ठीक आहे त्याच्यानंतर बाकीमध्ये काही समजा पार्लमेंटच्या बिलाच्या काही तरतुदी असू द्या अशा मोजक्या मोजक्या पार्टवर तुम्हाला परत परत प्रश्न आलेले आहेत एकदा तुम्ही ते सगळे क्वेश्चन जर बघितले आत्तापर्यंत आलेले तर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचा ट्रेंड लक्षात येतो तुम्हाला आय पी सीचा ट्रेंड लक्षात येईल तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही समजा छोटे छोटे कायदे आहेत त्या छोट्या छोट्या कायद्यांचा ट्रेंड लक्षात येईल स्पेसिफिक रिलिफॅक्टर आतापर्यंत कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे डिस्ट्रिक्ट जजेसला हे प्रत्येक विषयाचं एक प्रकारे प्रॉपर अनालिसिस आपण त्याच्यामध्ये या क्वेश्चन्स पेपरमध्ये आपण केलेलं आहे तर ते सगळे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत हे क्वेश्चन पेपर, पेपर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं नोट्स वगैरे सुद्धा आपण बऱ्याच विषयांच्या याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत त्याच्यानंतर टेस्ट सिरीज वगैरे सुद्धा आहे ठीक आहे रिव्हिजन लेक्चर वगैरे सुद्धा आहेत ठीक आहे म्हणजे रिव्हिजन लेक्चरमध्ये दे आपले त्याच्यामध्ये जवळपास एकशे दोन लेक्चर्स आहेत ठीक आहे म्हणजे ह्या कोर्समध्ये तुम्हाला जवळपास साडेपाचशे लेक्चर्स तुम्हाला ऑलरेडी रेकॉर्डेडमध्ये मिळतात आणि डेली आपलं लाईव्ह लेक्चरसुद्धा असतं म्हणजे हे लेक्चर पुढे वाढत जात असतात तर हे पाचशे लेक्चर्स प्लस रेकॉर्डेडमधले समजा अजून पुढचे समजा एक महिना दोन महिने अडीच महिने जेवढा काय वेळ मिळाला आपल्याला ठीक आहे तर त्या महिन्यातले सगळे लेक्चर्स असे जवळपास तुमचे त्याच्यामध्ये सहाशेच्या आसपास लेक्चर तुम्हाला डिस्ट्रिक्ट जजेसच्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि आपल्या क्लासेसची खासियत अशी असते की कुठल्याही लेक्चरला कुठलंही व्यू रिस्ट्रिक्शन नाही आहे ठीक आहे हा कोर्ससुद्धा तुम्हाला फक्त ह्या दोन महिन्यासाठी आपण देत नाही आहेत आपला कोर्स जो असतो तो तुम्हाला आठ महिन्यासाठी मिळतो डिस्ट्रिक्ट जजेसचा कोर्स तुम्हाला आठ महिन्यासाठी मिळतो आठ महिन्यामध्ये तुमचं कुठलंही लेक्चर कधीही बंद पडणार नाही किंवा त्याला कुठलंही व्यू रिस्ट्रिक्शन वगैरे लावलेलं नाही आहे ठीक आहे अपेक्षा हीच आहे की तुम्ही परत परत ते बघायला पाहिजे आणि तुम्ही परत परत बघून तो कॉन्सेप्ट आपला कॉन्क्रीट करायला पाहिजे होतं काय की एम सी क्यू सॉल्व्हिंगमध्ये आपण एखाद्या विषयाचं लेक्चर जर एकदा बघितलेलं असेल आणि त्याच्यावर जर एखादा एमसी क्यू आला तर थोडं मनामध्ये कन्फ्युजन वगैरे येऊ शकतं ऑलरेडी जे ऑप्शन असतात ते थोडे आयडेंटिकल असतात आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदाच लेक्चर बघितलेलं आहे मग अशा वेळेस थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं आणि आपलं ऑप्शन त्याच्यामध्ये दे कुठेतरी चुकू शकतो तर तसं होऊ नये म्हणून आपण तुम्हाला हे सगळे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स तुम्हाला परत परत बघण्याची सुद्धा सोय हो तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळते आणि हा आठ महिन्याचा जो ड्युरेशन आहे दोन हजार बावीसला ज्या लोकांनी आपला म्हणजे डिस्ट्रिक्ट जजेसचा आपला क्लास जॉईन केला त्यांच्याकडे आजही हे सगळे विषयांचे लेक्चरचे रेकॉर्डिंग त्यांच्याकडे ऑलरेडी अवेलेबल असतात ठीक आहे लाईव्ह लेक्चर त्यांचे होत नाहीत पण त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडे हे सगळे जे हे रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते त्यांच्याकडे अवेलेबल असतात दोन हजार बावीसला ज्यांनी कोर्स घेतला त्यांनी दोन हजार बावीसच्या प्रिलिमला पण वापरला दोन हजार बावीसच्या मेन्सला पण वापरला दोन हजार तेवीसच्या प्रिलिमला पण वापरला दोन हजार तेवीसच्या मेन्सला पण वापरला कारण हा आठ महिन्याचं ड्युरेशन आहे आणि ह्याला व्ह्यू रिस्ट्रिक्शन नाही आहे ठीक आहे आता सुद्धा तुम्ही जे हा कोर्स घेणार आहात तो तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या डिस्ट्रिक्ट सुद्धा वापरता येईल कारण इथून पुढे तुम्ही ज्या तारखेला घेत आहात त्या तारखेपासून पुढे आठ महिन्यासाठी तुम्हाला हा डिस्ट्रिक्ट जजेसचा कोर्स आपला मिळत आहे आणि डिस्ट्रिक्ट जजेसच्या कोर्समध्ये एवढ्या सगळ्या कायद्यांवर आपण लेक्चर्स घेतलेले आहेत की तुम्हाला फॅमिली जजेससाठी तुम्हाला वेगळा कोर्स घ्यायची गरज नाही फॅमिली जजेसची जरी जाहिरात आली तुमचं तयारी ऑलरेडी असते चॅरिटी कमिशनरची जरी जाहिरात आली तुमची तयारी या कोर्सनुसार ऑलरेडी होत असते ह्या आठ महिन्यामध्ये पुढच्या तुम्हाला चॅरिटी कमिशनर वेगळे घ्यायची गरज नाही फॅमिली जज वेगळे घ्यायची गरज नाही ठीक आहे आदिवासी लॉ ऑफिसरच्या वगैरे तुम्ही कोणी फॉर्म भरला असेल ते तुम्हाला वेगळं घ्यायची गरज नाही ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर वगैरे जर जाहिरात समजा लवकर आली तर अशा वेळेस त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला वेगळा कोर्स घ्यायची गरज पडत नाही कारण जवळपास प्रत्येक कायद्यांवर लेक्चर तुम्हाला ह्या डिस्ट्रिक्ट जजेसच्या कोर्समध्ये बघायला मिळतात ठीक आहे जे एम एफ सी चॅरिटी कमिशनर फॅमिली जज ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर किंवा अजून कुठली जरी समजा जाहिरात आली जवळपास प्रत्येक कायदे जे आहेत हो ते तुम्हाला या डिस्ट्रिक्ट जजेसच्या कोर्समध्ये कम्प्लीट आपण करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारचा आपला हा डिस्ट्रिक्ट जजेसचा कोर्स आहे टेस्ट सिरीज जे मी तुम्हाला सांगत होतो ह्या टेस्ट सिरीजमध्ये आपण अडोतीस टेस्ट आतापर्यंत आपण टाकलेले आहेत ह्या टेस्ट म्हणजे काही फक्त अशाच काहीतरी कुठलेही प्रश्न काढलेले नाही आहेत ठीक याच्यामध्ये काही टेस्ट जे आहेत ते प्रत्येक सब्जेक्ट वाईज आपण त्यांचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काढलेलं आहे जे जेएमएफसीच्या पेपरचं सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतं सीला आतापर्यंत कॉन्स्टिट्यूशनवर कोणते प्रश्न आले जेएमएफसीला आतापर्यंत स्पेसिफिक रिलिफॅक्टर कोणते प्रश्न आले म्हणजे जे प्रॉबेबल प्रश्न विचारले जाऊ शकतात जे एम आणि डिस्ट्रिक्ट जज कारण आपले पेपर काढणारा माणूस तर एकच आहे ठीक आहे शेवटी जे एम पेपर जो काढतो तोच डिस्ट्रिक्ट जज सुद्धा पेपर काढणार आहे म्हणजे एकच बॉडी आहे एकच सगळं गोष्टी आहेत पेपरमध्ये प्रश्नांमध्ये समानता खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते त्याच्यामुळे तिकडचं पण तुमचे प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी आपण या ठिकाणी दिलेले आहेत टोटल पन्नास टेस्ट तुमच्या या डिस्ट्रिक्ट जजेसच्या कोर्समध्ये आपण ऍड करणार आहोत जेणेकरून तुम्हाला खूप मो म्हणजे प्रॉबेबल इन्स्टिक्यूज आहेत ज्याची तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ती प्रॅक्टिससुद्धा तुमची या कोर्समध्ये होणार आहे ठीक आहे सगळ्या विषयांचे लाईव्ह लेक्चर्स आहेत का तर आहेत सगळ्या विषयांचे लाईव्ह लेक्चर घेणं इथून पुढे पॉसिबल नसतं ठीक आहे सगळ्या विषयांचे लाईव्ह लेक्चर घेणं पॉसिबल नसतं सगळ्या विषयांचे लेक्चर्स आहेत का याच्यामध्ये तर आहेत ठीक आहे जवळपास छत्तीस कायद्यांवर लेक्चर अपलोड केलेले आहेत आणि बाकीचे त्याच्यामध्ये अजून दहा एक अजून समजा आठ नऊ कायदे करून असे टोटल पंचेचाळीस कायद्यांवर लेक्चर तुम्हाला ह्या कोर्समध्ये मिळणार आहेत याची टोटल फीस वीस हजार रुपये आहे तुम्ही एकदाच फीस भरून सगळे लेक्चर एकदाच घेऊ शकता किंवा तुम्ही अर्धी फीस भरून याच्यातले तीनशे लेक्चर तुम्हाला सुरुवातीला मिळतील तुम्ही जर दहा हजार रुपये फीस भरून ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला अगोदर तीनशे लेक्चर मिळतील आणि त्यानंतर म्हणजे जे मेजर लॉज आहेत जे कॉमन असतात जे एम सोबत वगैरे हो तर ते तीनशे लेक्चर तुम्हाला अगोदर मिळतील दहा हजार रुपये फीसमध्ये आणि बाकीची दहा हजार रुपये फीस भरून तुम्ही हे कम्प्लीट कोर्स जो आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता ठीक आहे जेवढं लवकरात लवकर घेऊन तुम्ही तयारीला लागाल तेवढे आपले चान्सेस सिलेक्शनमध्ये जास्त असणार आहेत ठीक आहे मी तर असं म्हणेन की अठ्ठावीस जागा म्हणजे प्रिलीम हे तुमचं मोठं टार्गेटच नाही आहे ठीक आहे तुम्हाला खास तयारी तुमची सगळे कायद्याचे अभ्यास तुम्ही करणार आहात हे तुम्हाला मेन्सच्या हिशोबाने तयारी करावी लागणार आहे ठीक आहे प्रिलिम अठ्ठावीस जागा म्हटलं म्हणजे प्रिलिम म्हणजे एकाच दहा प्रमाणामध्ये घेतात म्हणजे ते फार कमी कॉम्पिटिशन झालं प्रिलिम पास होणं तर या डिस्ट यावेळेस त्या डिस्ट्रिक्ट जजेसला म्हणजे नॉट अ बिग डील असं आपण म्हणू शकतो म्हणजे फार मोठी गोष्ट नाहीये तयारी करणारा थोडंफार तयारी करणारा प्रत्येकच माणूस प्रिलिम पास होणार आहे यावेळेसची डिस्ट्रिक्ट जेजेसची ठीक आहे खरं आपलं चॅलेंज असणार आहे मेन्सच्या वेळेस ठीक आहे त्यामुळे हे सगळे जे कायदे आहेत याचा तुम्ही प्रॉपर अभ्यास करणे आपले प्रॉपर नोट्स मेंटेन करणे क्लासेसच्या टेस्ट वगैरे सोडवणे अशा पद्धतीने जर तयारी केली तर डिस्ट्रिक्ट जजेस होणं यावेळेस जेवढं सोपं आहे तेवढं ह्याच्या अगोदर कधी हो नव्हतं आणि इथून पुढे सुद्धा एवढं सोपं असेल का नाही हे आपण सांगू शकत नाही ठीक आहे तुम्ही यावर्षी इलिजिबल आहात म्हणजे तुमच्यासाठी एक प्रकारे सुवर्ण संधी आपल्या बॉम्बे हायकोर्टाकडनं आपल्याला मिळालेली आहे ह्या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी कुणी क्षणभर सुद्धा विचार करू नका अजूनही जर मनामध्ये शंका असेल माझ्याच्याने होईल का नाही ठीक आहे तर असा दलिंदर विचार अजिबात करत बसू नका ठीक आहे लवकरात लवकर कामाला लागा लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या पहिले ठीक आहे किंवा लवकर फॉर्म भरून घ्या फॉर्म भरून घेतल्यानंतर बॅच वगैरे हो जॉईन करा आणि रोज आपलं टार्गेट ठेवा की आज मी ह्या ह्या कायद्याचे दोन लेक्चर बघणार आहे त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची राहिली याच्यामध्ये रिव्हिजन्स पण आहेत ठीक आहे रिव्हिजन म्हणजे काय असतं रिव्हिजन म्हणजे प्रत्येक कायद्याचं एक शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला एक प्रकारे आपण त्याची आयडिया दिलेली असते समजा स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे तर स्पेसिफिक रिलीफ ऍक्टवर प्रॉबेबल प्रश्न काय काय येऊ शकतात हे मी तुम्हाला विचारलेले आहेत आणि विचारत असताना मी तुम्हाला मध्ये पॉझ घेतलेला आहे समजा डिक्लिरेटरी डिक्रीज कोणत्या सेक्शनमध्ये आहे डिक्लेरेटरी डिक्री जर समजा तुम्हाला दुसरी एखादी रेमेडी अवेलेबल असेल तुम्ही जर क्लेम केले नसेल तर तो सूट मेंटेनेबल असतो का डिक्लेरेटरी डिक्री कोणाच्या विरोधात एन्फोर्सिबल असते अशा प्रकारचे मी फक्त प्रश्न विचारलेले आहेत थोडासा पॉज घेतलेला आहे तुम्हाला आपल्या डोक्यामध्ये विचार करायचा याचं प्रॉबेबल उत्तर काय असेल ठीक आहे सिव्हिल प्रोसिजर कोड आहे त्याचे लेक्चर जर तुम्ही बघितले तर या कोर्समध्ये तुम्हाला सत्तावन्न लेक्चर्स आहेत सिव्हिल प्रोसिजर कोड एकट्याचे आपण सत्तावन्न लेक्चर घेतलेले आहेत नवीन जो आपला भारतीय समजा ना नागरिक म्हणजे सुरक्षा संहिता आहे किंवा आपला भारतीय न्याय संहिता वगैरे आहे तर भारतीय न्याय संहितेच्या याच्यामध्ये मला वाटते बासष्ट लेक्चर आहेत ठीक आहे स्टार्ट एकसष्ट बासष्ट काहीतरी लेक्चर्स आहेत भारतीय न्याय संहिते आपण फक्त बासष्ट लेक्चर घेतलेले आहेत जे नवीन क्रिमिनल कायदे आहेत म्हणजे प्रत्येक कायद्याला प्रॉपर जस्टिस देऊन प्रॉपर न्याय देऊन आपण त्याच्यामध्ये ते कव्हर केलेलं आहे असं पळापळीमध्ये कुठलीही गोष्ट कव्हर केलेली नाही आहे आता तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही जेवढा वेळ देऊन हे सगळ्या गोष्टी कव्हर कराल तेवढं आपलं सिलेक्शन त्याच्यामध्ये पक्क होणार आहे ठीक आहे म्हणजे माझ्याकडनं ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या मी बऱ्यापैकी केलेल्या आहेत आणि रेग्युलर आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण त्या करणारही आहोत ठीक आहे इथून पुढे सुद्धा त्या गोष्टी होत राहतील ठीक आहे ज्या नवीन नवीन टेस्ट येतील ते सुद्धा सगळ्या होत राहतील पण तुम्ही किती म्हणजे तुम्ही किती पक्क ठरवलेला आहे की आपल्याला डिस्ट्रिक्ट जज व्हायचं आहे तर ते तुमच्या नुसार तुम्ही या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करू शकणार आहात पुढच्या वेळामध्ये सुद्धा दोन एक दीड महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही आरामशीर ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करू शकता जर आपण तुम्ही आज निश्चय करत असाल की मला हे करायचं आहे कारण प्रिलिम पास यावेळेस असे मोठं अवघड नाहीये मेन आपलं स्ट्रॅटेजी असणार आहे मेन्सच्या बाबतीत तुम्हाला जास्त तयारी करावं लागणार आहे तर हे लेक्चर सगळे तयारी करणं सगळे विषय आपल्या डो डोळ्यासमोर आणणं त्याचं प्रॉपर रिव्हिजन करणं बेरॅक्ट सगळे आपले मार्किंग करून घेणं बेऱ्याचं रिडिंग करून घेणं म्हणजे प्रश्न वगैरे सोडून बघणं एवढं सगळं केलं तर ह्याच्यात अवघड असं काही नाही आहे ठीक आहे जवळपास बॅचबद्दलची प्रत्येक माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही या स्क्रीनवरचा जो नंबर दिसतो याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्ही बाकीची माहिती मला विचारू शकता ठीक आहे धन्यवाद मित्रांनो